आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी मंत्री व नेते परिणे फुगे दादा काय सांगाल आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने हा होमग्राऊंड नाना पटोले यांच्या आणि वर्चस्वाची लढाई खऱ्या अर्थाने आहे राष्ट्रवादीसोबत भाजपनी हात कर नाना पटोले एकटा पडण्याचा डाव केला आहे आपण कसं बघता या निवडणुकीकडे बघा असा आहे हा काय नाना पटोलेंचा काही बाले किल्ला नाही किंवा ते मागच्या निवडणुकीत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत चार साडेचार हजार मतांनी ते निवडून आले म्हणजे एक निसटता विजय त्यांचा झाला आणि म्हणून लोकांनी त्यांना नाकारलेलंच आहे आणि या निवडणुकीत आता ग्रामपंचायतीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर भाजपचे निवडून आले आहे सेवा सहकारीमध्ये साठ टक्क्याच्या वर भाजपचे निवडून आलेले आहे तर निश्चितच या लाखणी साकोली नगर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निश्चितच भाजपचं पॅनल जे छत्री चुनाव चिन्ह आहे आमचं ते निवडून येणार हे आम्हाला विश्वास आहे काही ठिकाणी म्हणजे भांडारामध्ये आपण जर बघितले असेल तर भाजपचे काही नेते काँग्रेसच्या पॅनलमधून लढून आले त्यावर काय आपण कारवाई करणार काय कसं क त्यावर कसं बघता आपण नाही नाही बघा या कृषी उत्पन्न बाजार समिती हे सहकार क्षेत्रातल्या निवडणूक आहे आणि यामध्ये काही पक्ष नसतं आणि कोणी कुठले लढा सगळ्यांना आपली आपली मुभा असते कोणत्या पॅनलमधनं लढायचं आणि म्हणून असं आम्ही काही कोणावर काही कारवाई करणार नाही शेवटच्या प्रश्न लाखणी असेल साकोली असेल तीस तारखेला लाखांदूर निवडणूक आहे या गडावर भाजपचा झेंडा राष्ट्रवादीच्या झेंडा घडेल का की पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या झेंडा घडेल दोनशे टक्के दोन्ही ठिकाणी भाजपचा झेंडा घडणार नाना पटोले यांचं म्हणणं आहे की जे भाजप आहे बसलेली जी सत्ता सरकार आहे ते कुठं कुठं आश्वासन देतं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही यावेळी बाजार समितीमध्ये काँग्रेसला मतदान देणार आहे मग बघाय या देशाच्या शेतकऱ्यांनी या देशाच्या सामान्य नागरिकांनी अडीच वर्ष नाना पटोले आणि नाना पटोले ज्या पक्षाच्या अध्यक्ष काँग्रेस पक्षाने काय दिवे लावले आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं हेच लोकांनी बघितलेलं आहे आणि म्हणून निश्चितच शेतकऱ्यांना माहीत आहे की कोण कुठे आश्वासन देतं आणि कोण खरं शेतकऱ्यांचे कैवारी कोण खरं शेतकऱ्यांचे मदत करतं हे होते आपल्यासोबत भाजपचे मंत्री माजी मंत्री परिणी फुके ते म्हणणं आहे की भाजप शेतकऱ्यांचे कवारी कोण आहे ते येणाऱ्या काळाचा समजणारा येणारा मन विजयानंतरच कळणार आहे तेजस मोहतुरे टी व्ही नाईन मराठी भंडारा